हॅलो, नमस्कार. स्वागत आहे आपल्या चॅनल केअर इथ कल्याणीमध्ये. आपण बाजारात बऱ्याच प्रकारचे फेसवॉश पाहतो, म्हणजे अगदी कॉम्बिनेशन स्किनसाठी वेगळं, ड्राय स्किनसाठी वेगळं, ऑइली स्किनसाठी वेगळं, स्किनला जर फेअर करायचं असेल तर त्यासाठी वेगळं, ग्लो करायचं असेल त्यासाठी वेगळं, पिंपल मास्क काढण्यासाठी ते वेगळं, कितीतरी प्रकारचे फेसवॉश असतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक DIY फेसवॉश पाहणार आहोत, जो सगळ्या प्रकारच्या स्किन टाईपसाठी उपयोगी आहे. स्किनला क्लिअर करण्यासाठी, पिंपल मास्क काढण्यासाठी, शिवाय फेअर करण्यासाठी, स्किनमध्ये ग्लो आणण्यासाठी, क्लीन करण्यासाठी अतिशय इफेक्टिव्ह असा आपण आज घरच्या घरी फेसवॉश बघणार आहोत. तर त्यासाठी पहिलं लागणार आहे आपल्याला मसूर डाळाची पावडर पाहिजे. तर त्यासाठी मसूर डाळ आपण मिक्सरला बारीक करून घेऊया. आता ही मिक्सरला एकदम पावडर होत नाही याची, तर त्यामुळे मी चाळून घेतली आहे. चाळून घेऊन वरती छोटे छोटे कण येतील ते आपण काढून टाकायचे आहेत, कारण की हे डेली वापरायचं आहे फेसवॉश. आपल्याला स्क्रब नको आहे डेली, आणि हे स्क्रब करायचं काम करेल. हे जे उरलेलं आहे ते जाडसर असतं ते वरचं, तर ते काढून थोडंसं साईडला ठेवूया आपण. आणि पावडर फक्त आपल्याला आता लागणार आहे, आणि बाकी जे उरलेलं जे आहे ना ते तुम्ही स्क्रबिंग म्हणून तुम्ही 15 दिवसातून एकदा, महिन्यातून एकदा वापरू शकता. आणि आजच्या रेमेडीसाठी आपण ही पावडर घ्यायची आहे. तर पुढे आणखीन काय इन्ग्रेडियंट्स आहेत ते पाहूया. एका बाऊलमध्ये मी 2 चमचे बेसन घेतले. बेसन जे बेस्ट क्लिन्झर आहे, चेहरा क्लीन करण्यासाठी खूप उपयोगी असं बेसन असतं, ते 2 चमचे घ्यायचे आहे. आणि त्यानंतर घ्यायचं आहे मसूर डाळ पावडर, जी आपण आता बनवली आहे. मसूर डाळ पावडर जी आहे ना, ती नॅचरल एक्सफोलिएटर आहे, डेड स्किनला काढण्याचं काम करते, अतिशय उत्तम त्याचा उपयोग होतो. तर त्यासाठी आपण हे 2 चमचे घ्यायचे आहे. त्यानंतर आपलं नेक्स्ट आहे ऑरेंज पील पावडर, संत्र्याची सालीची पावडर, ज्यामध्ये खूप प्रमाणात विटॅमिन सी आहे. चेहऱ्यावरती ग्लो आणण्यासाठी खूप उपयोगी पडतं विटॅमिन सी, तर ती पावडर आपण 2 चमचे घ्यायची आहे. त्यानंतर नेक्स्ट जे आहे ना ते आहे सँडलवूड पावडर, जे सगळ्यांना माहिती आपल्याला किती सुंदर त्याचा सुगंध असतो, इतका छान त्याला स्मेल, इतका सुंदर असतो की खूपच छान. आणि शिवाय हे आपल्याला प्रोटेक्ट करतं सन डॅमेजपासून, सूर्यकिरणांपासून प्रोटेक्ट करण्याचं काम सँडलवूड पावडर करतं. तर ते सुद्धा आपण 2 चमचे घ्यायचं आहे. नेक्स्ट जे आहे ते नीम पावडर आहे. कडुलिंबाची पानं सुकवून त्याची पावडर केली जाते, तर ती इथे मी 2 चमचे घेतली आहे. कडुलिंबाची पावडर माहिती आपल्याला सगळ्यांनाच की बॅक्टेरिया असेल, ॲक्ने बॅक्टेरिया असेल, किंवा कोणतेही चेहऱ्यावरती पिंपल्सचं काही राहिलं असेल बॅक्टेरिया, ते काढण्याचं काम नीम पावडर करते. शिवाय ड्रायनेस असेल तर तो सुद्धा कमी करण्यासाठी नीम पावडर उपयोगी आहे. ती सुद्धा मी ते 2 चमचे घेतली आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे मुलतानी माती, जी स्किनला कोणत्याही प्रकारचे डाग असतील, डार्क स्पॉट्स असतील, ते काढण्यासाठी, चेहरा क्लीन करण्यासाठी अतिशय उपयोगी आहे. ती सुद्धा 2 चमचे घ्यायचे आहे यामध्ये. त्यानंतर नेक्स्ट आहे रोज पेटल पावडर, गुलाबाच्या पाकळ्यांची पावडर केली जाते, जी इतका सुंदर त्याचा सुगंध येतो, इतका छान आपला फेसवॉशला स्मेल देण्याचं काम करतं आहे. शिवाय सगळ्यात महत्त्वाचा उपयोग म्हणजे एजिंग प्रोसेस डिले करण्यासाठी गुलाबाच्या पाकळ्यांची पावडर खूप उपयोगी पडते, तर ती आपण 2 चमचे घ्यायची आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे हळद, कस्तुरी हळद आहे, ती मी त्या 1 चमचा घेतली आहे. तर नॉर्मल आपल्या किचनमधली हळद तुम्ही घेणार असाल, 1/2 चमचा बस झाली, 1/2 चमचा ठीक आहे, 1/2 चमचा ठीक आहे, 1/2 चमचा जर किचनमधली हळद घेणार असाल तर 1/2 चमचा घ्या, जास्त एलोनेस पिवळेपणा येणार नाही मग. आणि त्यानंतर हे सगळे इन्ग्रेडियंट्स आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे. एक ते 2 सेकंद फक्त आपल्याला चेहऱ्याला हे वॉश करून घ्यायचं आहे. 2 सेकंद फक्त
मसाज करून घ्यायचं आहे आणि धुवून टाकायचं जसं आपण साबण वापरतो तसं. तर वापरल्यानंतर तुम्हाला एक दिवसातच तुम्हाला कळेल की काहीतरी मॅजिक होतं आहे आपल्या चेहऱ्यावरती. आणि 8 ते 10 दिवसात तर बाप रे इतका सुंदर इफेक्ट आहे ना, म्हणजे अप्रतिम. माझी स्वतःची एक पहिली बॅच वापरून झाली आहे त्यामुळे मला खूप इफेक्टिव्ह वाटलं. म्हटलं सेकंड बॅच बनवतो तो व्हिडिओ काढून तुम्हाला शेअर करावा. तर नक्की ट्राय करा, खूप अमेझिंग आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती आहे, मी तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगेन की आपण घरच्या घरी सुद्धा ह्या पावडर सगळं करू शकतो. म्हणजे जर आपलं गुलाबाच्या पाकळ्या आहेत त्या सुकवून घ्या, त्याच्या पाकळ्या त्याची पावडर करून घ्या. शिवाय निंब कडुलिंबाची पानं आहेत ती सुकवून त्याची पावडर पण करू शकतो. ऑरेंजचं सीझन आहे तर त्याचीसुद्धा आपण सुकवून पानं पाकळ्या ज्या आहेत त्या सुकवून पावडर करू शकतो. सहजपणे आपण करू शकतो. आता मी माझं फर्स्ट बॅचसाठी मी ऑनलाईन मागितलं होतं त्यामुळे त्या होत्या माझ्याकडे. त्यानंतर नेक्स्टसाठी मी आता हे सुकवून घेतलं आहे सगळं, चांगलं सुकल्यानंतर ह्याची पावडर करून घेईन आणि ते वापरेन. तर अशा प्रकारे तुम्ही बाकी मग 1-2 इन्ग्रेडियंट्स आहेत जे आपल्या घरी सहज उपलब्ध आहे. तर असा हा व्हिडिओ आहे. आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करा. थँक्यू, टेक केअर, बाय बाय.